हेचं यश हे आहे मतदारांचं आहे. गेल्या 30 वर्षापासून जी मार्केट कमिटीची परिस्थिती होती आणि लोकांचा अनुभव होता, लोकांनी आशीर्वाद दिले, आम्ही सगळं एकत्र येण्यासाठी सुद्धा लोक कारणीभूत आहेत आणि हा आशीर्वाद लोकांचा आहे आणि हा यश सुद्धा पूर्ण मतदारांचा आहे. मात्र यासाठी मोर्चे बांधणी कशी करता आली, आरोप प्रकारात खूप मोठे घडले होते, मात्र हे परिवर्तन घडलं, या परिवर्तनाच्या संदर्भाचे साक्षीदार आहेत, शिलेदार आहेत, त्यांच्या संदर्भात काय सांगाल? नाही, आरोप प्रत्यारोप निवडणुकीमध्ये होतातच, पण आम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप करण्यापेक्षा मार्केट कमिटीमध्ये कशा पद्धतीने काम करणार आहेत ती भूमिका आम्ही मांडली, लोकांना ती पटली. आणि आरोप करणं तर त्यांचं ते नेहमीच्या निवडणुकीमध्ये ते आमच्या सर्वांवरतीच करतात, पण लोकांनी दाखवून दिलं की लोक कुणासोबत आहेत आणि हा विजय आहे. मात्र 40 वर्षामध्ये यांच्याकडून बाजार समिती संदर्भात कुठले कामं केले गेले नाहीत, त्याच्यामुळे एवढा रोष होता, सगळं काय होतं काय सांगा? उडीद घोटाळा एक सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि मार्केट कमिटीमध्ये आडत दुकानामध्ये त्यांची जी शेतकऱ्यांची जी अडचण होती ती एक मोठी अडचण आहे. व्यापाऱ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे. व्यापाऱ्यामध्ये नोंदणीमध्ये जर त्यांनी घरचेच उमेदवार लावले असतील, म्हणजे जयदत्त क्षीरसागरांनी त्यांच्या घरचे उमेदवार व्यापाऱ्यामध्ये लावले, मग कशा अर्थाने मग ते मार्केट कमिटीचं अडचण किंवा ती प्रगतीपथावरती जाणार? आणि आम्ही यशस्वी जे लोकांसमोर घेऊन गेलेलो आहे तीच अडचण आम्ही दूर करणार आहे. आज ही निवडणूक म्हणजे येणाऱ्या ज्या विधानसभा असतात, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असतात, रंगीत तालीम समजली जाते. आता जर हा विजय असेल तर येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने कसं झोपणं पडतं? विधानसभेच्या निवडणुकीनंतर सहकारामधली ही पहिली निवडणूक आणि ही महत्त्वाची निवडणूक सगळी मानली जातात. आणि मतदारांनी जो कौल दिला आहे की 11 सोसायटी आणि 4 ग्रामपंचायत हा पूर्णपणे ग्रामीण भागाचा कौल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहे. तर आम्ही सर्व जे एकत्र आलो त्याच्यामध्ये अनिल दादा जगताप आहेत, राजेंद्र मस्के आहेत, पुंडलिक खांडे आहेत, सुशीलताई मोराळे आहेत, अशोक लोढा आहेत, हे सर्वजण, बाळासाहेब घुमरे आहेत, सलीम भाई आहेत, कोलंगडे आप्पा आहेत, मेटेताई आहेत, आम्ही सर्व एकत्र येऊन एकजुटीने लढलो आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांची देखील बहुतांश या संदर्भात बाजार समिती संदर्भात आग्रही भूमिका असायची, आज त्यांना हा सगळा विजय आहे आणि विशेष म्हणजे हा त्यांच्या नंतरचा विजय आहे, नेमकं कसं सांगाल? नाही, हा खरं तर गेल्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मेटे साहेबांनी पॅनल उभा केला होता, सर्वांना एकत्र केलं होतं. आणि खरं तर हा विजय मतदारांच्या हिशोबाने हा विजय मेटे साहेबांचा आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही मेटे साहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शनसुद्धा घेऊन आलो आहे आणि काकूनानांच्या पण समाधीस्थळावर जाऊन दर्शन करून आलो. हे चित्र पुन्हा एकदा आगामी काळात असं पाहायला मिळेल? नाही, आम्ही निश्चितपणे या विचाराचा प्रयत्न करू, पण बाकीचे हा विचार झाल्यानंतर आम्ही आपल्या समोर या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.